महार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस प्रशासनाने मध्यस्थी केली, त्यामुळं इकडं पूनम गेटकडे हा मोर्चा वळवण्यात आला. आमचे वेळोवेळी मागण्या आहेत. 28 वर्ष झालं लक्ष्मी विष्णू कामगारांना घरं नाहीत, त्यांच्या हक्काची घरं मिळली पाहिजेत. पंतप्रधान आवास योजनेतून अनेकांना घरं मिळाली, पण लक्ष्मी विष्णू कामगारांचा कुणीही विचार केलेला नाही. ही एक मागणी आहे. त्याच्यानंतर अचानकपणे माझ्यावर 2 कोटी रुपयाचा खंडणीचा गुन्हा जो दाखल केलेला आहे, तो गुन्हा बेबुनियाद आहे. जवळजवळ 6 महिन्यापासून या संबंधित गोष्टीसाठी आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात माझं आंदोलन चालू होतं. त्या ठिकाणी राखी माने येऊन बसली, ती त्यांची, म्हणजे त्यात माझा काही दोष नाही आहे. मी त्या खुर्चीच्या विरोधात आंदोलन करत होतो. बायोमेडिकल वेस्टेज एस एस कंपनीच्या विरोधात आंदोलन करत होतो. जोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळणार आहे अशा अधिकाऱ्यांनी जाणून बुजून माझ्यावर गुन्हा दाखल केला, आणि त्या गुन्ह्याचा निषेध म्हणून आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. तिसरी जी मागणी आहे आमची, मुस्लिम आणि मराठा समाजाला आरक्षण हे कायमस्वरूपी मिळाले पाहिजे. 5% आरक्षण मुस्लिमांना मंजूर केलेलं आहे, पण त्याची हे अजून हे केलेलं नाही आहे. ते मिळणं फार गरजेचं आहे. मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणं गरजेचं आहे. जेणेकरून या सर्व मागण्याच्या सहित आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला होता, पण पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळं हा मोर्चा, म्हणजे तात्पुरता आपण आता थोड्या वेळात स्थगित करणार आहोत. यापुढे आम्ही आक्रमकपणे मुख्यमंत्र्यांच्या घरावर अचानकपणे हजारो कार्यकर्त्यांसह आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.